असणारे त्यांची कोणाची आत्महत्या झाली आहे किंवा खून झालेला आहे किंवा त्या व्यक्ती आत्ता नाही आहेत पण त्यांच्या संदर्भातल्या घटना सुरू आहेत. या पीडितांचा सातत्याने उल्लेख केला जातो आणि हा उल्लेख करणं हे चूक आहे अशा पद्धतीचा उल्लेख होऊ नये याच्यासाठी अनेक स्वयंसेवी संघटना आपल्याकडे मागणी करतात. आणि ही मागणी करत असताना राज्य महिला आयोगाच्या वतीनं निश्चितपणाने आम्ही एक पत्रक जारी करतो की ज्या व्यक्ती याच्यामध्ये मृत आहे त्यांच्या कुटुंबियांना याचा मोठ्या प्रमाणात त्रास होतो त्याच्यामुळे या संबंधित व्यक्तींची नावं कुठेही घेतली जाऊ नये किंवा त्या व्यक्तींची नावं घेऊन जावी. प्रेस कॉन्फरन्स असेल, पत्र असेल, पेपर्स न्यूज असेल, सोशल मीडिया असेल, कोणत्याही ठिकाणी त्या कोणाचीही नावं वापरली जाऊ नये यासाठी राज्य महिला आयोगाच्या वतीने हे पत्र जारी केलं जाईल. आणि माझी देखील विनंती आहे महिला आयोगाच्या अध्यक्षा दादाने कोणत्याही कुटुंबाला त्यामुळे त्रास होणार नाही याची जबाबदारी प्रत्येकाची आहे. त्याच्यामुळे संबंधित व्यक्तींची नावं सातत्याने स्वतःच्या प्रसिद्धीसाठी कोणीही घेऊ नये आणि त्यावरती कायद्याने देखील बंदी आहे. अशा अनेक घटना यामध्ये आहेत. तरी महाराष्ट्रातील किंवा कामाच्या ठिकाणी राज्य महिला आयोगाच्या वतीनं महिलांच्या सुरक्षितेसाठी काम करतो पण गेल्या अनेक दिवसामध्ये हा पूर्ण 1-8 दिवसामध्ये अल्पवयीन मुलीवर होणाऱ्या सामूहिक बलात्काराच्या घटना 3 घटना घडल्या. बीडमध्ये असेल, पालघरमध्ये असेल आणि मुंबईमध्ये असेल. या घटना वाढत असताना यामधील पीडिता देखील अल्पवयीन आणि काही ठिकाणी आरोपी देखील अल्पवयीन आहे याच्यावरती कायद्याच्या चौकटीत निश्चितपणाने कारवाई होईल. पण दिवसेंदिवस या घटना वाढत असताना शासनाची गृह विभागाची देखील जबाबदारी आहे की या घटना घडत असताना दत्तक कमिटी असतील, बीट मार्शल असतील, बडी बॉम्ब असतील यांच्या माध्यमातून पेट्रोलिंग करत असताना ती सावधानता बाळगून त्याचबरोबर पालक संघटना व शाळा परीक्षा प्रिमाइसमध्ये ही व्यवस्था करत असताना आपली जबाबदारी ही उत्तमरित्या पार पाडत असताना यासाठी मुलींना सुरक्षित देण्याची जबाबदारी ही सगळ्यांची आहे की त्यांनी पार पाडली पाहिजे याच्यासाठी राज्य महिला आयोगाच्या वतीनं त्या महाराष्ट्रातल्या पोलीस आयुक्त, पोलीस निरीक्षक असेल यांच्यापर्यंत पत्र पाठवत की आपण पेट्रोलिंग करत असताना दक्षता कमिटी आणि यांना सूचना देतो, दामिनी पथक, बडीबॉम्ब यांना, बीट मास्टर यांना सूचना द्यावी आणि जास्तीत जास्त शाळेच्या प्रिमाइसमध्ये असतील किंवा शाळेच्या चौकांमध्ये ज्या ठिकाणी शाळेचा भाग मोठ्या प्रमाणात विद्यार्थिनी आहेत अशा क्राऊडेड प्लेसमध्ये प्राईम टाईममध्ये आपण यंत्रणा सतर्क करून विचारित करून अशा घटना घडणार आहे. आणि हा विषय सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे जेणेकरून ही यंत्रणा कार्यरत होत आहे. धन्यवाद. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.